जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या 111व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर वसंतराव नाईक चौकातील फलकाला देखील माल्यार्पण करण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे यांच्यासह निलेश चव्हाण, रमेश नाईक, राजू नाईक, अक्षय जाधव, भानुदास चव्हाण तसेच इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाईक साहेबांनी शेतकऱ्याची गरज ओळखून शेतकरी दिनाच्या या ठिकाणी शेतकरी दिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये ठरलं आणि आज कृषी दिन आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करतो। या कृषी दिनाच्या निमित्तानं मी तमाम सर्व शेतकरी बांधवांना आपल्या भावी जीवनाच्या तशा शेती उद्योगाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून सरकारलाही सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्यांच्या परिपूर्ण पाठीशी राहून शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस कसा वृद्धिंगत दर वाढेल याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे। याच या दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो। धन्यवाद। 111वी वसंतरावजी जयंतीला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। खरं म्हणजे आज आपण कृषी दिन पाळतो। आत्ताच आमचं अध्यक्ष आणि नाना भाऊंनी सविस्तर सांगितलं की सरकारने शेतकऱ्याचा पाठिंबा करायला पाहिजे। त्याच्यात आमचा पक्ष सगळ्यात त्या गोष्टीला सहमत आहे। पण आमच्या समाजामार्फत एक विनंती आहे, ज्या माणसाने 11 वर्ष या महाराष्ट्रात राज्य केलं, मुख्यमंत्री पद भूषवलं, एक चांगलं पद भूषवून बऱ्याच चांगले कामं या महाराष्ट्रात त्यांनी घडवून आणलं। हरित क्रांती असेल, नवीन ज्वारी, नवीन नवीन उत्पादन असेल, शेतकरी झाडे ते आणलं आहे। खरं म्हणजे या नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार दिलं पाहिजे अशी आमची सगळ्या समाजाची इच्छा आहे। आणि त्या गिरीश बाबा महाजन आणि फडणवीस साहेबांनी यांची जी पूर्तता करून केंद्र सरकार ठरवावं असे मी गिरीश भाऊंना विनंती करतो आणि सगळ्या लोकांच्या माधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।